कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेच्या वतीने अण्णांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. देशातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, निवडणूक प्रक्रियेत बदल या विविध मागण्यांसाठी 23 मार्च पासून दिल्ली येथे अण्णा हजारे सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनाची दिशा करताना शेतकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अण्णा हजारे बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक दिलीप भाडळे, बाबासाहेब ढोणे, रघुनाथ पाटील, रवींद्र बर्डे, माऊली राजमाने, राधेश्याम जगताप, शेवाळेवाडीचे सरपंच अशोक शिंदे, चित्रपट निर्माते अशोक घावटे, निवेदक अविनाश घुले आदी मान्यवर उपस्थित होते. आजपर्यंत 2-3 महिने झाले सबंध देशभर दौरे चाललेले आहेत. 22 राज्यांमध्ये 40 सभा झाल्या. आता हडपसरची सभा झाल्यानंतर इतर राज्यातल्या बिहारच्या 2 सभा शिल्लक आहेत आणि राजस्थानची 1 सभा आहे. ह्या सभा संपल्यानंतर 23 मार्चला दिल्लीमध्ये जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाची तयारी आतापासून सुरू झालेली आहे. 23 मार्चला दिल्लीमध्ये जे आंदोलन होत आहे त्याच्यामध्ये 2 बाबी महत्त्वाच्या आहेत. एक तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळायला पाहिजे. आज तो मिळत नाही आणि मिळत नाही म्हणून बरेचसे शेतकरी आत्महत्या करतात. त्यासाठी आम्ही लोकशिक्षण, लोकजागृती ही सातत्याने करतोय. हा भाव कसा मिळणार? आज भाव का मिळत नाही हे अजून लोकांना माहीत नाही. भाव मिळत नाही त्याला कारण हे आहे, प्रत्येक राज्यात कृषी मूल्य आयोग नेमलेले आहेत सरकारने. जसे महाराष्ट्र आहे, 4 राज्यातल्या कृषी विद्यापीठातले तज्ज्ञ लोक त्या आयोगावरती आहेत आणि बाहेरही शेतकरी काही आपले अनुभव च्याद्वारे जे काही त्यांनी ज्ञान प्राप्त केलं असे बी लोक आहेत. आमचं म्हणणं आहे की नुसतं मूल्य ठरवून एवढ्यावरती थांबू नका. त्या प्रत्येक कृषीच्या प्रत्येक वस्तूचा भाव जो आहे विक्रीचा भाव ठरवा. ज्वारी कशी क्विंटल, बाजरी कशी क्विंटल, गहू कसं क्विंटल, एक विक्रीचे रेट ठरवा आणि विक्रीच्या रेटमध्ये त्याला जर कमी रेट मिळाले तर सरकारला भरपाई करून द्या. हे सरकारचं काम आहे. तुम्ही जर ठरवलेलं आहे तर तुमचं नियंत्रण पाहिजे त्याच्यावर. आज त्याच्या मुलं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत नाही, ते घ्यायला लागतील. दुसरा बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो औद्योगिक क्षेत्राने खऱ्या अर्थाने सुटणार नाही, तो शेतीतूनच सुटेल बेरोजगारीचा. तर असे हे प्रश्न घेऊन आणि तिसरा आहे की निवडणूक पद्धतीत बदल, राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल. आता वातावरण खूप सुंदर तयार झालं देशभर. आम्ही कुठं गाजावाजा केलेला नाही पण 23 मार्चला दिल्लीमध्ये तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल, आपल्या खर्चाने आलेले लोक पाहायला मिळतील. आणि काही लोक म्हणत होते आता तुमच्याबरोबर अरविंद केजरीवाल नाही, तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर किरण बेदी नाही, तुमच्याबरोबर जनरल व्ही के सिंग नाही. आय म्हणलं काय गरज नाही, उलट ते असले तर आम्हाला बाद आली असती. आता नवीन जे लोक जोडतात हे त्यांच्यापेक्षा सुंदर, कारण आता अफिडेविट करून घेतो ना आपण सगळे. चारित्र्यावर आधारलेलं आंदोलन, तर अशा दृष्टीने आता हे सगळे तयारी चाललेली आणि याच्यातून एक चांगलं निर्माण होईल शेतकऱ्यांच्या दृष्टीने असं आम्हाला वाटतं. आज या ठिकाणी जी अण्णांची सभा घेण्यात आलेली आहे तर ही सभा केवळ सभा म्हणून नाही तर ह्या ठिकाणी खेडोपाड्यामध्ये जे शेतकरी वर्ग आहे यांच्यासाठी एक खास सभा आहे. कारण
बऱ्याच जणांना ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी माहीत नाही आहे, आणि ती पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळं शेतकरी वर्ग पण चिंतेत आहे की बाबा आपण आता नक्की काय करणार. तर त्याला दिशा देण्यासाठी हे जे आंदोलन अण्णांनी छेडलेलं आहे त्याची पूर्ण जबाबदारी अण्णांनी एकट्याने घेऊन उपयोग नाही, तर तुम्हासारख्या सर्व तरुणांनी किंवा प्रत्येक क्षेत्रातील जनतेने घेतली पाहिजे. आणि हे चांगल्या पद्धतीने आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडून गावोगावी प्रत्येक घरापर्यंत हा अण्णांचा संदेश पोहोचवण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. ह्या आंदोलनामध्ये अण्णांनी जे प्रश्न उभे केलेले आहेत, शेतकऱ्यांसाठी हमी भाव मिळावा, 50% खर्चाच्या 50% भाव हा सरकारने द्यावा. ज्यावेळेस काय होतं, शेतकरी ज्यावेळेस एकदम खालच्या लेवलला बाजार येतात त्यावेळेस व्यापारी घेत नाही माल, तो पडून राहतो. तो पडून राहिलेला माल काय करणार, मग ते शेतकऱ्यांचे पैसे 50% भावाप्रमाणे ते सरकारने द्यावेत. दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा की अण्णांनी आत्ता सांगितल्या पद्धतीने ज्यावेळेस शेतकरी शेतीवरती अवलंबून आहे तर त्यांना 7 वर्षाच्या पुढं शेतीवरती अवलंबून असणाऱ्याला पेन्शन मिळावी. त्याच्यानंतर लोकपाल आहे, लोकपालमधले जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे अण्णांच्या मते मोदी सरकारने कमी केलेले आहेत आणि त्याची ताकद कमी केलेली आहे, ती ताकद वाढावी.